रामट विकेट ना स्ट्रेट चा फटका लॉन्ग ऑफ कडे यज्ञेश, कोणती चूक त्याच्याकडून झाली नाही आणि खूप चांगलं कलेक्शन इथे राहिलं। दुसरा दे धक्का टीम चाम्प इलेवन पनवेलला। नऊ धावांवर दुसरा फलंदाज गमावलाय सध्या बॅटिंग करत असताना चाम्प इलेवन पनवेल अगदी अगेन्स्ट मध्ये आपण मंगलमूर्ती वाजायला पाहतोय। लाईव्ह टेलिकास्ट मध्ये जेव्हा कॅमेरा अगदी उंच हवेमध्ये जातो तेव्हा बघा किती मोठमोठ्या बिल्डिंग्स कॅमेऱ्यामध्ये दिसतात। एक्कावन्न माफ करा 61 मागील मॅच मध्ये जीवा इलेवन गावदेवी पेंथर या संघाने त्या रन केलेत। जर तुम्हाला बाय हवे असेल या मॅच मध्ये तर जास्त रन करावे लागतील। 61+ प्रहार केलाय, फटका प्रॉपर आहे, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे मिड अगदी लॉंग ऑफ मधून सीमारेषा पलीकडे। 6 धावांसाठी दमदार बॅटिंग इथे दाखवत असताना अंतिम बॉलवर टॉर्नामेंट 6 नंबर 282 282 वा हा षटकार तुम्ही बघितलाय। अश्विनचं गणेशचं आक्रमण तुम्ही बघितलं, आता स्ट्रायकरकडे अश्विन असतील। बघा वाजी संघ स्टॉपवॉच सुरू आहे, 4:30 मिनिटं झालेत पहिलं षटक फेकण्यासाठी आणि जर आज तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवली नाही तर एक खेळाडू सरकारच्या रिंगणामध्ये येईल। त्यामुळे प्लीज तुम्हाला विनंती आहे, जेवढा वेळ तुम्हाला वाचवता येईल तेवढा तुम्ही वाचवा। संख्येचं पहिलं षटक आणि ज्यामध्ये 15 धावा आलेत, शेवट गोड केला षटकरनं या ओव्हरचा, खेळाचं पहिलं सत्र आपण एन्जॉय करतोय। याच्यानंतर हरिग्राम संघ आपण सज्ज राम, या मॅचवर बरंच डिपेंड आहे की बाय कोणाला मिळेल। डायरेक्टली चौथ्या फेरीमध्ये म्हणजेच स्पर्धेचा आजचा शेवटचा सामना कोण खेळेल हे बघायचं आहे, कारण आत्तापर्यंत त्या रेसमध्ये जेव्हा इलेवन गावदेवी पेंधर हा संघ पुढे आला ज्यानं 61 केल्या होत्या, बघायचं या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये रन किती मिळतील। आणि तो नियम मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल, तुमचा जो टार्गेट आहे तोच तुमचा स्कोर आहे हे लक्षात घ्या। आडव्या पट्ट्याने खेळाय चांगलं शॉर्ट सिलेक्शन क्षेत्रक्षेत्र इथे पोहोचले। संकेत जीवाचं रन करत असताना चांगली फिल्डिंग परंतु तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत। बघा कधी कधी असं होतं की 50 धावाचं टार्गेट असतं, 49 षटकार मारतात आणि तुम्ही सांगता 55 आमच्या झाल्या, परंतु असं नाही। शेवटच्या बॉलवर म्हणजे विनिंग शॉटवर जो षटकार किंवा एक्स्ट्रा रन जे येतील टार्गेट प्लस त्या तुमच्या वैयक्तिक कोट्यामध्ये आम्ही नक्की पकडू, परंतु तुमचं जे रन असतील टार्गेट तेच तुमचा स्कोर आहे। प्रहार केल्या आडव्या बॅटने, यज्ञेश खूप पुढे गेले, बाउंड्री लाईनचं जजमेंट खूप चुकीचं झालं आणि त्याचा परिणाम एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार तुम्ही पाहताय। चुकीची फिल्डिंग, मागील चेंडू जेव्हा यज्ञेशकडे गेला तेव्हा त्याने खूप चांगला बॉलला कलेक्ट केलं होतं, एक जेल त्याने आतापर्यंत पकडलाय। पंकज पाटीलचं हे षटक तुम्ही बघतायत, पंकज पाटील आपण बघतो नेहमी हसरा चेहरा मैदानामध्ये, त्याच्यावर षटकार बसू द्या किंवा त्याने विकेट घेऊ द्या, तो शांत असतो, तो फक्त हसत असतो, कारण क्रिकेटमध्ये ट्रेस तुम्ही घ्याल तेवढं दडपण तुमच्यावर वाढेल आणि जेवढे दडपणाखाली तुम्ही याल तेवढा तुमचा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो। त्यामुळं क्रिकेट हा तुम्ही नॅचरल पद्धतीने खेळला पाहिजे। आणि संकेत जो तिथे उभा आहे अगदी हातामध्ये झेल देऊन बसला, अश्विनचा हा फटका फसला आणि तिथे तिसरा धक्का बसला आहे चाम्प इलेवन पनवेलला। बाउन्सरचा वापर होता, जी उंची द्यायची होती या फटक्यानं चेंडूला ती देता आली नाही, फ्लाइट खेळायला गे आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला। संध्याकाळच्या आता आपण बघू शकता, ठीक 4:55 झालेत, अजून पाहायला गेलं तर आपले 2 सामने याच्यानंतर बॅलन्स आहेत, विथ एक मॅच म्हणजे पूर्ण 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे 1.25 तास, त्याच्यामुळे संदेश अवघड आहे असं वाटायला लागलंय। पंकज इथे सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर,
अगदी हाइट फैक्टर अपन बगित खूब चांगला टेकअप के चेंडू ने लेग बाय इशारा पंच विशाल पाटील सर आला है। अतिरिक्त धाव इतने धाव संख्या फलका गणित के लिए जाए धाव संख्या फलका धाव है सदस्यते मध्य 22 विजय ने पहला चेंडू सामना के होता। आता साइकिरीन कड़े गणेश आलित ज्यान मागील षटक अर्थात पहिल्या षटक अंतिम बॉल ज्यान षटकार तो सामना या ओवर का फिनिश किया होता और तो आता स्ट्राइकर इन कड़े आला है बैकवर्ड जाऊन खेल प्रयत्न परंतु लेन टू लाइन छंड तुम्हें बगित बैट ची एज लगे क्षेत्र पोचले अगर शॉर्ट कवर्स मध्य तथपर्यंत एक रन इतने पूर्ण के लिए जाए सिंगल ना आता कार्य हाथी घ क्रिकेट मध्य रणनीति एखादा खराब चेंडू मिला प्रहार कराएं तदनतर जर चांगले चेंडू सतत्या ने संयम घ क्रिकेट मध्य सूत्रच है अवलंबन करता सद्या प्रहार के फटका चांगला है कोई क्षेत्र रक्षक नहीं है वीरेंद्र सेवाग स्टाइल न एक्स्ट्रा कवर मधुन चेंडू सी मार्क पलीक सहा धावान करता मागील षटकाचा शेवट देखी षटकाराने झाला आणि याही ओवरचा शेवट षटकाराने झालाय दोन षटक समाप्त झालाय चॅम्प 11 पनवेल संघ जरी त्यांनी तीन विकेट गमावले असले तरी 29 धावा या फलकावर लागलेत। चला वेळ घेऊ नका तुम्ही थांबाल परंतु वेळ थांबणार नाही पाणी हवा असेल तर मिळेल तुम्हाला पंच पाणी हवंय का होय पाणी हवंय जा पाणी घेऊन जा कोणी चालेल बारावा गेला तरी चालेल किंवा संकेत तू ही दे नो प्रॉब्लम स्टॉपर्स थोडं स्टॉप होईल कारण ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहे बघा आता प्रेक्षकांची गर्दी आलोले वाढत चाललंय संध्याकाळचं सत्र आहे आणि आतापर्यंत या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व आहेत आतापर्यंत वागेश्वर हरिग्राम तदनंतर दोन सामने जिंकून जीवा 11 गावदेवी पेंदर तदनंतर आता जो सामना सुरू आहे तो चॅम्प 11 पनवेल आणि मंगलमूर्ती वाजे चार संघ अजूनही आजच्या दिवसामधील 10 लॉट्स आणि ते इन्वॉल्व आहेत। खरं तर आज मेगा फिनाले होता या टूर्नामेंटचा मेगा फायनल परंतु एक दिवस उशिराने स्पर्धा सुरू झाली त्याच्यामुळे 31 इंग्रजी वर्षातील अंतिम दिवस उद्या आपण बघणार आहोत कारण आणि त्याच मुले उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा मेगा फिनाले जाऊया आपण मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया तिसऱ्या षटकाला सुरुवात होते चंद्रकांत कुरंगले मोस्ट एक्सपीरियंस गोलंदाज सगळ्यात अनुभव लेफ्ट हँडेड आणि विध्वंस गोलंदाज सज्ज झालाय समोर गणेश लेग ब्रेक चा वापर झाला बॅट्समनच्या झोन मधून चेंडू निघून गेलाय आतून चेंडू बाहेर गेलाय पाठीमागे चेंडू एकदा लेन क्रॉस लाइन क्रॉस केली पंच हे पाहत नाही की बॉल कुठे गेला त्याच्याशी त्यांना काय घेणे देणे नसतं बॉल कुठून गेलाय हे इम्पॉर्टंट असतं आणि ते त्याने पाहिला बॅट्समनच्या अगदी रिचेबल हा बॉल ते सांगत असताना प्रहार केलाय फटका चांगला आहे गॅप शॉट सिलेक्शन एका टप्प्याने चेंडू सीमारेषा ओलांडतोय मिळतील चार धावा चौकार धावसंख्या फलकावर धावा 33 तीन गडी बाद फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सध्या थोड़ी सजावट आता खाव करणार आणि लॉन्ग ऑफ थोड़े जवळ जवळ बोलवलेत कारण सातत्याने तिथे फटके येतात आता जाऊ दिलं व्हाइट बॉलचा इशारा पंचांनी एक एंगल बनतोय चंद्रकांत लेफ्ट हँड ओवर द विकेट ने गोलंदाजी करतात आणि हा चेंडू त्यांनी खूप दूर रिलीज केला आणि त्यामुळे व्हाइट लाइनच्या बाहेरून हा चेंडू निघून गेलाय अतिरिक्त रन इथे जोडले जाईल गणेश आक्रमक खेळाडू चार चेंडू मध्ये 11 धावा त्यांनी केलेत वेगवान फटका लगायचा होता आणि अपिलामध्ये थोडासा उत्साह विश्वास अजिबात नव्हता आणि त्यामुळे अपील देखील हलकीशी तिथे बघितली आपण फक्त दोन खेळाडू करून डॉट बॉल व्हाइट नंतर निर्धाव चेंडू मध्ये सक्षम ठरलाय खेळाडू चंद्रकांत कुरंगले व्हेरिएशन्स इथे गति परिवर्तन केलं कमी गतीचा हा चेंडू आणि थोडंसं फिंगर रोल केले आणि बॉल अजून थोडा बॅट्समन पासून दूर गेला
फुटवर्क इम्पॉर्टंट असं असं आपण नेहमी म्हणतो की ज्या पद्धतीनं आयुष्य जगताना मोबाईल आज सर्वाधिक महत्त्वाचं साधन आहे आणि त्याच्यामध्ये नेटवर्क नसेल तर तो काही कामाचा नसतो. तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर तुम्ही जास्त इतकाही असं चांगला क्रिकेट खेळू शकत नाही. ड्राईव्ह केलाय यज्ञेश, आपण त्याला बघितलं तिथे क्षेत्ररक्षण करताना. संघाचा संघ नाईक एक धाव इथे पूर्ण करत असताना धावसंख्या हळूहळू पुढे चालली 35 धावांपर्यंत. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, आतापर्यंत दोन्ही षटक जे एंड झाली ते दोन्ही षटकांचा एंड षटकारण झाला तर बघायचं आहे या षटकाचा एंड कसा करतील. स्ट्रायकर इनकडे फलंदाज विजय, आक्रमण केल्या बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, फटका फसलाय. यज्ञेश बॉल खाली, थोडेसे बॅलन्स बिघडला होता परंतु लगेच त्याने स्वतःला स्थिर केलं, बॅलन्स केला आणि खूप चांगला झेल त्यांनी इथे अंतिम बॉलवर आला तर विकेट. तीन षटक समाप्त झालेत. शॉर्टेज टीम मीटिंग नको. पंकज प्लीज जिथे आहात तुम्ही तुमच्या जागेवर राहा, मी विनंती करेन तुम्हाला. तीन षटक आता समाप्त झालेत आणि धावसंख्या फलक सध्या 35 एकूण चार गड्यांच्या मोबदल्यात 35 हवा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आमय दाखल झालाय. चला यज्ञेश, टीम मीटिंग नको. जरी तुम्ही वेळेत षटक संपवले असले तरी स्टॉप वॉच तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत पहिला बॉल फेकला जाणार नाही. बघा फक्त काही सेकंद आता बाकी आहेत. गोलंदाज सज्ज होत असताना आता चौथ्या षटकाला सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजच्या मार्कवर अजय भगत हा गोलंदाज तुम्ही पाहतायत. स्लॉग ओव्हर शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या पूर्वार्धातील. धावा आहेत फलकार 35, चार गडी बाद. गणेश स्क्वेअर कट केलाय, दमदार फटका, बॉल चालला सीमारेषा पलीकडे ट्रॅव्हल करत असताना मिळतील चार धावा चौकार. चला बॉल मैदानामध्ये द्या. नीरज म्हात्रे तिथे होता. धावसंख्या फलक आपण बघतोय सद्यस्थितीमध्ये 39 वर. थोडं संयमान, थोडस आक्रमण, असं थोडं मिश्रित खेळ सूर्या आज आपण बघू शकता. संकष्टीय, बऱ्याच जणांना उपवास असतो. जसे खिचडी आपण बघतो तसाच हा खेळ, कारण कधी स्लो, कधी फास्ट, कधी वेगवान फटके, कधी सिंगल डबल, असा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज सज्ज होताना लेट कट केलाय, पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक रन पूर्ण झाले, थोडासा लेझी क्रिकेट आणि कलेक्शन चांगलं झालं त्यामुळं स्ट्राईक रोटेशन करायचे होते, हाच प्रयत्न तिथे राहिला आणि दुसरीच्या प्रयत्नात खेळाडू अमय बाद होत आहेत. बॅट्समन नंबर 5 गणेशला स्ट्राईक इनकडे आणण्यासाठी ही विकेट सॅक्रिफाईस केले. अमयनं आपली विकेट गमावली आणि गणेशला स्ट्राईक इनकडे आलाय. क्रिकेटमध्ये कधी कधी बलिदान तुम्हाला द्यावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता आहे असं आपण नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो आणि ते तिथे करत असताना गणेशला स्ट्राईक इनकडे आणण्यासाठी. परंतु बघायचं आहे तो कशा पद्धतीनं एन करेल, जो विश्वास दाखवला अमयनं त्याच्यावर आणि संघानं. आतापर्यंत दमदार बॅटिंग त्यांनी केली आहे, 9 मध्ये 17 त्यांनी केलेत. राऊंड विकेंड खूप लवकर फेस क्लोज केला बॅटचा आणि इथे हा झेल. मागील बॉलवर जर विकेट सॅक्रिफाईस केलं गणेशसाठी त्याचा तो फायदा उचलू शकला नाही आणि झेलबादच्या स्वरूपानं तोही बाद झालाय. आता 6 खेळाडू होता गमावले चॅम्पियन पनवेलनं. संघाची धावसंख्या फलकावर येते 40 धावा. आता जरी 3 मध्ये 3 षटकार जरी आले एक अंदाज तरी बाय चेंज होऊ शकत नाही. त्यामुळे आता सामनासाठी मी टॉसला विनंती करेन हरिग्राम संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रकाश, आलाय 8व्या क्रमांकावर.
गोलंदाज सज्ज होत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. डॉट बॉल इथे येताना तुम्ही बघतायत. आणखी एक निर्धान चेंडू इथे ऍड केला जाईल. 40वा फलकावर आहेत. 6 गडी आतापर्यंत गमावले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघायचं शेवट गोर करतील का. फलंदाज प्रकाश मैदानामध्ये आले. पहिला निर्धाव त्यांनी खेळला. आता हे दोन यंगस्टर्स मैदानामध्ये आलेत. चॅम्प 11 पनवेलचे नवीन खेळाडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर वेस्ट ऑफ हाईट. अगदी लॉंग लेग कडे हा चेंडू जवळपास खेळून काढला. 2 रन पूर्ण झालेत. 3री साडे निघाले होते आणि खेळाडू धाव बाद. नो आणि प्लस 2 धावा, अशा टोटल 3 धावा या खराब चेंडूगणित जोडल्या जातील. धावा अजून 3 धावानं पुढे ऍड होत आहेत. संघाचा फलक जाऊन थांबेल. त्रेचाळीस धावा. आमचे चंद्रकांतजी पालकर हे खूप चांगली स्कोरिंग सध्या करत असताना आणि त्यांनी सगळ्या क्रिकेट रसिकांसाठी गुड न्यूज दिली आहे संपूर्ण केवाले गावानं की तब्बल 13 वर्षांनंतर केवालेच्या मैदानावर रजनी स्पर्धा होणार आहे. फेब्रुवारीमध्ये ती तुम्हाला एंडिंगला बघायला मिळेल. त्रेचाळीसावा स्ट्रायकर एंडकडे या तुम्हाला प्रकाशला बघायला मिळेल. वेगवान फटका लगावण्याचा प्रयत्न होता. तुम्ही हजारो आवाज दिले तरी इथून फरक इतका पडणार नाही, कारण जर चेंडू विकेट कीपरकडून मिस झाला तर दोन्ही एंड सुटणं गरजेचं आहे. नो स्ट्राईक रोटेशन हा नियम सर्वत्र आता फॉलो केला जातो. आणखीन एक निर्धाव चेंडू तुम्ही बघितलाय. शेवटच्या जाता जाता अजय थोडस स्टेप आउट होऊन खेळाऊन फटकाक लगावला, परंतु ताकद कमी पडली आणि एंड गोड झालाय. सुरुवात दमदार जरी झाली असली तरी शेवट गोड केली आहे मंगलमूर्ती वाजेनं. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. चॅम्प 11 पनवेल. पहिल्या सत्रामध्ये त्यांनी बॅटिंग करताना 24 चेंडूमध्ये 43 धावा जमवलेत. चला चॅम्प 11 पनवेल संघ लवकर मैदानामध्ये जा. वाजे संघ लवकर या बाहेर. आता जेवढा तुम्हाला वेळ वाचवता येईल तेवढा वाचवा. त्यामुळे आता बाय फिक्स झाली आहे ती जीवा 11 गावदेवी पेंदर संघाला. तो डायरेक्टली शेवटचा सामन्यामध्ये खेळ, परंतु पेंदर संघ तुम्हाला जायचं नाही आहे. नेक्स्ट मॅच जेव्हा होईल आम्ही जेव्हा सांगू तेव्हा पुढचा डिसिजन. आमचा प्रयत्न अजून हाच आहे की अजून एकच संघ आज काढायचा. जरी अवघड असलं तरी क्रिकेट एक क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. तर याच्यानंतर यामधून विनर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वागेश्वर हरिग्राम आणि नंतर त्याच्यामधून विनर खेळेल पेंदर संघाविरुद्ध. पहिलं सत्र संपलंय. 44 धावांचं आव्हान आहे आणि होय 2 धावांची पॅनल्टी ऍड करायची राहिली आहे. चंद्रकांतजी पालकर 43 झाल्या होत्या. टोटल होतील 45-46 टार्गेट. थँक्यू एकदा रिमाइंड केल्याबद्दल. 46 टू विन. आणि ऐकूया पुन्हा एकदा खेळाचं दुसरं सत्र. थरार क्रिकेटचा अनुभव आणि या मॅचमध्ये रोमार्षकपणा एक वेगळ्या नटरा स्टाईलनं, कारण जेव्हा बॅक्सर सेकंड इनिंगमध्ये जोडतात तेव्हा मैदानामध्ये खेळाडूंना ऊर्जा देणं हे त्यांचं, दोन्ही संघांना सपोर्ट करणं आणि दोन्ही संघांना चांगला खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करणं हे त्यांचं पहिलं टार्गेट असतं. आणि गेले कित्येक वर्ष मला वाटतं माझ्या मोबाईलमध्ये जवळपास मॅक सरांचा 7 वर्षापासून नंबर सेव्ह आहे. आणि त्यांचा अगदी अगदी तुम्ही त्यांचा हे बघितला आपण डीपी आणि त्याच्याखाली तुम्ही त्यांचा स्लोगन बघितला कॉमेंट्री इज माय फॅशन. सातत्यानं समालोचन म्हणून त्यांनी फॅशन म्हणून कार्यरत, कारण आज आदिनाथ बिल्डर्स अँड डेव्हलपरसारखे दमदार प्रोजेक्ट ते निभावत आहेत आणि पेशाने ते शिक्षक देखील आहेत. तरी क्रिकेट आणि त्याप्रती आदर आणि क्रिकेटनं आज समालोचन म्हणून दिलेली त्यांना एक नवीन वेगळी ओळख आणि ते टिकवण्यासाठी ती ओळख आणि तुमच्यासोबत जोडण्यासाठी ते सातत्यानं समालोचनासाठी वेळ देतात. ऐकूया मॅक्स सरांना.
Thank you, Vaibhav Bopi. Now very good evening to all our presenters. Beautiful morning. Birds are flying in the air. Cold wind is blowing now. Rushing and cheering crowd. Plenty of flags. Plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. Very good evening to all our presenters. Sir, we are going to yes, for the Chamathe Bandha Sargabachi. Jitendra Smudhi Shai 2023 Madhe. Sabya Divisa Madhe. Sayankal Chabatar Madhe. Alladak Prasanna Batar Madhe. Punnaik Dami. Swagat Kartoy. Shechali Samansa Laksha 46 is target. So let's see who will be winner and Kon Samna Jinkun Yaspardhe Madhe Pude Apli Dhadak Denar He Panata Mahatvacha Asnar Ahe. Pender Sangha Don Samne Jinkla Ahe Tar Vajja Ani Panvelyancha Madhe Ha He Is Ladat Apan Pahatoy Dusre Feritli He Ladat Shechali Samansa Laksha Bhagayche Panvel Sangha Kasha Ritina Ta Gunanchi Karana Vajja Sangha Tala Kiti Fight Karana Char Shatkana Madhe Ha Samna Jinkanar Kon Ani Kon Yaspardhe Madhe Matra Udya Chadivshi किंवा आज या स्पर्धेमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार याचं उत्तर शोधूया. गोलंदाज सज्ज शॉर्ट पॉइंट अजयचा चेंडू फसवा चेंडू लेन चांगली होती गुड लेन मध्ये चेंडूला टेक ऑफ केला फलंदाज ऑन साइडला नादामध्ये खेळण्याच्या नादामध्ये बीट झाला लाईन मध्ये समजू शकला नाहीये फुटवरचा कोणताही वापर नाहीये. मगाशी वैभव बोपीने फार चांगला उल्लेख केला क्रिकेटमध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटकर फुटवर हे फार महत्त्वाचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट ज्याला शुद्ध मराठीमध्ये पदतालित्य म्हटलं जातं हे गरजेचं आहे. फुटवर नाहीये मुवमेंट नाहीये डॉट डिलिव्हरी ऑन द राईज वो व्हाट अ शॉट लॉंगा चेंडू गजू बिरकावून दिला आहे. पहिला चेंडू शांत नंतर मात्र आक्रमक पवित्र षटकार पहिला चेंडू तिघोण्याचं वर्चस्व नंतर मात्र फलचं वर्चस्व निर्माण केलंय षटकारानं सामन्याला सुरुवात करत असताना इनिंगची सुरुवात करत असताना फलंदाज पंकज पाटील. पंकज पाटील ॲग्रेसिव्ह बॅट्समॅन टेनिस स्किल वर्ल्ड ॲज फार ॲज आय नो जोपर्यंत मला आठवते मला माहीत आहे हा फलंदाज ॲग्रेसिव्ह फलंदाज आहे आक्रमक रूप धारण करणारा. तेजस मात्र यांचं आगमन झालं मोस्ट वेलकम तेजस. रणजितला फार सहकार्य केलं आपण त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. व्हॉट अ शॉट क्वालिटी शॉट फ्रॉम द बॅट्समॅन पंकज इज ऑन द फायर नाव सच अ ब्युटिफुल बॅटिंग. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लॉंगॉन चेंडू करून षटकार मारलाय आणि आता मात्र स्लाइस केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये अजून एक दमदार चौकार. तीन चेंडू 10 धावा मॅग्निफिसन बॅटिंग सच अ फंटास्टिक नोक अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम द बॅट्समॅन पंकज पाटील इज ऑन द फायर नाव ग्रेट बॅटिंग. Full toss, class timing. This is a very, very good shot into the cover, and that's a four runs. Magnificent batting. He's on the fire. Pahila chedu shanta raila. Nantar matra ka akramak pavitra ghetla. Aggression da kode, satyatina akraman karto hai. Ani pivanza sundar vapar karto hai. Yapeksha pivanza sundar vapar kude pahane milat. Sauda parthi, binbat. On the toss, Azunik Motafatka. Incredible shot. Amazing shot. That's a six. पॉवरफुल बॅटिंग यस नाही आहे हाईट फॅक्टर नाही आहे पंच हेच सांगत असताना फलंदाज सांगतात की चेंडूमध्ये हाईट फॅक्टर होता आणि पंचाने सांगितलं नाही आहे हाईट फॅक्टर नाही चेंडूची यस बॅकअप द लेन चेंडू आणि तेवढ्याच ताकदीनं प्रचंड ताकदीनं फोर स्ट्रोक दाखवलाय शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी यस ऑन ड्राईव्ह क्रॅकिंग शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक अँड ब्युटिफुल शॉट वन्स अगेन फोर रन्स. असं वाटतं की आपण हायलाइट्स पाहतो की काय ज्या 2 तासाच्या मॅचेसचा 15 मिनिटामध्ये हायलाईट्स दाखवला जातो तसंच हायलाईट्स मैदानावरती 24 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर बट यूज अ पॉवर प्ले अँड 24 रन्स फ्रॉम दिस ओव्हर सच अ ग्रेट बॅटिंग अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम द पंकज पाटील इज ऑन द फायर. पहिला चेंडू शांत राहिला नंतर मात्र दमदार फलंदाजी चंद्रकांत पालकर आम्हाला साथ देत असताना अप्रतिम कामगिरी आपल्या वडिलांचं कार्यांना यावेळी स्मृती देण्याचं कार्य रचितच्या माध्यमातून तेजस मात्रेचं खूप चांगलं सहकार्य कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला कधीही कुठेही गरज लागेल ती तेजस मात्रे नेहमी धावा देत असतात हा वारसा जपल्या त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेट नेहमी जिवंत राहा रायगडचं यासाठी भरपूर धावपळ करीत असतं व्यक्तिमत्व. मग ग्रुपला कॉमेंट्स असतील कोणाशी फाईट करायची असेल ना क्रिकेटसाठी तर व्यक्तिमत्व नेहमी करत असतं फक्त क्रिकेटसाठी. राऊंड विकेट दुरावा निर्माण केलाय चांगली स्ट्रॅटेजी यावेळी मात्र डेंजर एंडला फलंदाज पंकज भाग मिल्का भाग चेंडूची फेका फेके आणि धावपळ मैदानावरती हेच दाखवत असताना मैदानावरती हे पाहिलं यज्ञेशला सिंगल काढायची होती स्ट्राईक पंकजला द्यायची होती मात्र यामध्ये थोडस ताळमेळ संवाद नव्हता सगळा तर वाद होतो आणि त्या वादामध्ये फलंदाज बाद होतो मात्र सुदैवाने कोणती हानी नाही आहे आणि फलंदाज वाचलाय आणि यज्ञेश मात्र एक धावांकित असं ग्राउंडिंग केली बॅटनं फार लांबनं ऑन साईडला शॉर्ट अम पोल चेंडू मात्र खाली राहिलाय डाऊन द लाईन खेळला एकदा पुन्हा 2 धाब्याचा मानस वेगाला पंकज पोहोचलाय गुड रनिंग विथ द विकेट
पोहोचला देखील मैदानावरती. एवढं फास्ट क्रिकेट, कारण सध्याची पिढी ही लढावृत्तीची पिढी आहे, यंग टॅलेंटेड क्रिकेटर आहे, त्याच्यामध्ये जोश भरपूर आहे, त्या जोशचा स्पिरिटचा वापर करत असताना करेज दाखवतोय, हिंमत दाखवतोय मैदानावरती. आणि नऊ नंबरची जर्सी प्रदान करणारा हा फलंदाज मैदानावर अत्यंत घातकपणाची करतोय, धावसंख्येचा वेग वाढतोय, 26 वरती खेळतोय पंकज, यज्ञेश त्याला 1 वरती साथ देतोय, 27. लवली शॉट, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, बॉलर बॅक ड्राईव्ह, गोलंदाज देखील तेवढाच तिकट मारा करतोय. जयेंद्र मारा करत असताना त्याचा फ्लो बघा, शोल्डरचा योग्य वापर बघा, स्वतःला झोकून देतोय चोडूच्या मागे, गुड कॅक्शन आणि सिंगल मात्र नाही आहे, 27 धावा. पंकज सारख्या फलंदाजाला डॉट चेंडू फेकणं म्हणजे वालवंटामध्ये पाणी शोधणं. गुड बॉलिंग, लाईन चुकली असं वाटत होतं, माझ्या टपंद चेंडू आतमध्ये आलाय, स्किट झालाय, पंचाने पाहिलंय आणि टपंद चेंडू आतमध्ये आलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, यस, रिटर्न क्रीजच्या आतमध्ये चेंडू होता, हे पाहिलं पंचाने, गुड डिसिजन. 27 वरती बिनबाद, 1.4 षटकांची सांगता, 2 मोर डिलिव्हरी रिमेनिंग, 2 मोर डिलिव्हरी टू गो ऑफ दिस ओव्हर. धावांचा वेग मात्र वाराच्या वेगानं ऑफ साईडला यालीमध्ये दिशा देत असताना योग्य दिशा पुढे सरकलाय. बॅकअप देतोय अजय, देतोय एकच धाव अजयच्या बाजूला, अजयच्या बाजूला एक्झॅक्टली अश्विन, ज्याने पहिला सामना जिंकून दिला. फिल्डिंगच्या आधारावरती कोणता संघ सामना जिंकला असेल तर अश्विनच्या आधारावरती हा संघ मगाशी जिंकला होता. 7 चेंडू आढळले होते अश्विननं आणि एका धावेचा सामना जिंकला देखील होता. ओ ग्रेट बॉलिंग विथ गुड लेंथ अँड अॅक्युरेसी अँड परफेक्शन, षटकाचे होते सांगता. एकूण धावा धापल होती 28, 12 चेंडू, 18 धावांची गरज, 18 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. सायंकाळची रम्य सायंकाळ, प्रेक्षकांना बुरेल घालणारी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मैदानावरती. राजीव गांधी स्टेडियम मर्दावरती स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जितेंद्र पाटील स्मृती शेख 2023 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वागत आहे सर्वांचं, आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य. फार कमी कालावधीमध्ये एवढी मोठी स्पर्धा आयोजन करणं, इट्स नॉट इझी टास्क, इट्स अ डिफिकल्ट अँड व्हेरी चॅलेंजिंग टास्क, बस ही हॅज डन व्हेरी वेल, प्राऊड ऑफ यू रचित, व्हेरी गुड जॉब. 12 चेंडू आणि गरज ती 18 धावांची. स्वर्गवासी जितेंद्र पाटील स्मृती चषक 2023 टेनिस क्रिकेटचा महामेळावा. 12 चेंडू, गरज आहे ती मात्र 18 धावांची. ग्रेट बॉलिंग विथ गुड लेंथ अँड लाईन, पेस अँड पिचिंग सुपर अँड पुल करायचा प्रयत्न, डॉट झालाय. 11 चेंडू, 18 धावा. वाजे संघ 46 धावांचा पाठलाग करतोय. पनवेल संघानं 45 धावा कुठल्या टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि 46 धावांचा पाठलाग करतोय तो मात्र वाजे संघ. मंगलमूर्ती, येस, लॅक ऑफ पेस, व्हेरी गुड बॉलिंग, शोल्डरचा योग्य वापर, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, कंट्रोल गोलंदाजी अँड डिसिप्लिन गोलंदाजी, अनुशासित गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज ती 18 धावांची. सातत्यानं प्रचंड धडपण, मात्र पंकज सांगतोय आय एम हियर, टेक इट इझी, आय विल डू इट अँड विल विन द मॅच इझिली, सच अ गुड कॉन्फिडन्स फ्रॉम पंकज पाटील, मॅग्निफिसंट प्लेअर ऑफ द स्किल बॉल्ट. डाऊन द ट्रॅक आलाय, चेंडूचा अक्षरशः पाठलाग केलाय, शत्रुच्या चेंडू खाली, राजा, यस, गुड टेक अँड हॅन्ड फलंदाबाद, पंकज इज वॉकिंग बॅक. एक मोठ्या खेळीचा अंत होतोय, पंकज अक्षरशः घामाघूम झाला, मात्र फलंदाजी काय दाखवते म्हणत होती. एकदा जोरदार टॅलेंट स्वागत करूया पंकजच्या फलंदाजीचा, सुपर परफॉर्मन्स, 27 धावांची बारदार कामगिरी, 13 चेंडूचा सामना केलाय, 3 चौकार, 2 षटकार, 225 बॅटिंग स्ट्रॅक, सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अँड माइंड ब्लोइंग. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज आहे ती 18 धावांची. मागच्या 3 चेंडूत एकही धाव दिली नाहीये गोलंदाजानं प्रकाशनं आणि त्यामुळे सामन्यामध्ये प्रकाश टाकलाय मैदानावरती. सूर्य आपला प्रकाश कमी करतोय, मात्र ह्या प्रकाशनं सामन्यावरती प्रकाश टाकलाय. 9 चेंडू, 18 धावा, गुड बॉलिंग. नवीन फलंदाज 7 क्रमांकावरती, क्रिश 7 नंबरचा फलंदाज. फलंदाजचं नाव अभिजित की क्रिश आहे? अभिजित, एक अभिजित दुधे अहमदनगर एक्सप्रेस ओपनचा जबरदस्त खेळू, एक अभिजित तुम्हाला पाहायला मिळतोय संघाच्या माध्यमातून. 9 चेंडू, 18 धावा, एज हॅन, गुड ट्राय बियॉन्ड द स्टंप, विकेट कीपर एज व्हेरी गुड जॉब,
एक धावधा फलका वरती येणारे चेंडू आठ आणि सतरा धावांची गरज अजून सामना मैदानावरती तेवढा चांगला पाहायला मिळतोय. पनवेल वर्सेस वाजी लढत आपण पाहतोय. या परिसर दोन नामांकित संघ एकमेकांसमोर फाईट करत असताना आणि काय सामना रंगवला मैदानावरती. सायंकाळच्या रम्य सायंकाळमध्ये प्रेक्षकांना भुरळ घालणारा सामना आणि प्रेक्षकांसाठी लढती मात्र लक्ष वेधी ठरतोय. आठ चेंडू सतरा धावा थरार क्रिकेटचा प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करतोय आणि प्रत्येक चेंडू मैदानावरती मात्र नवीन समीकरण एक वादळ निर्माण करतोय. आठ चेंडू सतरा ऑल दी बेस्ट. सामना कोण जिंकण्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. खूप फास्ट अपडेटिंग ऑन साइडला मॅग्निफिसेंट स्ट्रोक मात्र लॅक ऑफ पॉवर. हो माय गॉड व्हाट डीड यू डू हा प्रश्न विचारला मैदानावरती. काय केलं आपण हा प्रश्न विचारला संघा नाही का. जेल फार महत्वाचा. विकेट कीपर किती नाराज झालाय बघा कारण स्ट्राईक रोटेट झाली धाव निघाली आली. येणारे चेंडू आता मात्र सात आणि गरज आहे ती सोळा धावांची. आज हे षट हा जेल मात्र टर्निंग पॉईंट ठरू शकेल कदाचित कारण एक धाव गेली मैदानावरती फार महत्वाची धाव होती. सात चेंडू सोळा धावा शेवटचा चेंडू या षटकात येईल थरार क्रिकेटचा मैदानावरती. येस एंड ऑफ द थर्ड ओव्हर कम्प्लिशन ऑफ द थर्ड ओव्हर. येणारे चेंडू आता मात्र सहा आणि गरज आहे ती मात्र सोळा धावांची. सहा चेंडू सोळा धावा कंपल्सरी चेसिंग द रुल्स एंड रेग्युलेशन ऑफ द टुर्नामेंट. बघायचे सामना कोण जिंकणार वाजे संघ की मात्र पनवेल संघ. चांगली स्पर्धा चांगले प्रायोजक चांगले प्रेक्षक चांगले आयोजक आणि चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सहाव्या दिवसामध्ये सातत्य कन्सिस्टन्सी डिसिप्लिन ट्रान्सपरन्सी डेडिकेशन अँड क्रिएटिबिलिटी या पाच सत्तावरती स्पर्धा सुरू आहे. तुम्हाला पाहायला मिळते भरपूर प्रेक्षक या सामन्याचा अंध लुटतात मैदानावरती आणि भरपूर प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून स्वागत. सहा चेंडू सोळा धाबा बघायचं आहे. मगांचं समीकरण हे समीकरण ट्रॉम्बे संघासमोर होतं सहा सोळाचं. मात्र ट्रॉम्बे संघाला पराभूत केलं पेंदर संघानं तीन धावानं. ते समीकरण पुन्हा आलंय मैदानावरती. सहा चेंडू सोळा धाबाची गरज आहे. बघायचं आहे समीकरण किती पूर्ण करणार. लवकर अत्यंत घातक मैदानामध्ये स्टार्कला सज्ज होतोय यज्ञेश. सुरुवातीत आलेला फलंदाज यज्ञ स्टार्क एंडवर गोलंदाज सज्ज होतोय. लवली शॉट इन टू द गॅप. देर इज नो चान्स फॉर द स्टॉपिंग दॅट अँड फंटास्टिक स्ट्रोक दॅट्स अ फोर रन्स. एक चांगला फटका सध्या मैदान होती. समीकरण वेगानं बदललंय. पाच चेंडू आणि बारा धावांची गरज. एका मिनिटानं एका चेंडून एका चौकारानं सामन्याचं चित्र सातत्यानं बदलून टाकलं मैदानावरती. येणारे चेंडू पाच आणि बारा धाबा हॅबल वन बा सीमा पार चौकार. पाच चेंडू बारा धाबा कोण सामना जिंकणार थरार क्रिकेटचा. पनवेल वर्सेस वाजे बिग फाईट यावली मात्र हुक करण्याचा प्रयत्न. यस टेकन. चेंडू मात्र फाईन लेगला खेळायचा होता आणि चेंडू गेला मात्र थडम्यानला आणि काय झालं मैदानावरती. फलंदाज बाद फिंगर गोज बाय अंपायर. फिंगर गोज अप बाय अंपायर. अनदर विकेट गोज डाऊन. येणार चेंडू चार आणि गरज होती बारा धावांची. पुन्हा समीकरण मैदानावरती. अंगाला अंगावरती शार निर्माण करणारा आणि मेंदूला मुंगे आणणारा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आता मात्र चार आणि बारा धावांची गरज. या सायंकाळच्या रम्य वातावरणामध्ये रम्य सायंकाळ प्रेक्षकाला भुलं घालणारा सामना आणि प्रेक्षकांच्या मनात राहणारी स्पर्धा आपण पाहतोय. सर्गभाषी जितेंद्र पाडवी स्मृतिचक 2023 आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाण्याचं कार्य रचितच्या माध्यमातून जबरदस्त ॲटमॉस्फिअर. येणारे चेंडू चार आणि बारा धावांची गरज. वॉट अ मॅच. बिगरचे आमचे पीपी हा सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे पीपी तुमचं. पीपींचं लक्ष फार असतं कॉमेंट्रीवरती. जर आमचं काही चुकलं ना तर संध्याकाळी लगेच आम्हाला ते सांगत असतात काय चुकलं ते. आमचे पीपी स्वागत आहे तुमचं. बिगरचे चांगले क्रिकेट समीक्षक चांगले निरीक्षक मी म्हणेन ते देखील सामना पाहतात. स्वागत आहे तुमचं. चार चेंडू आणि गरती बारा धावांची थरार क्रिकेटचा. सांघाच्या वातावरणामध्ये सामना रंगतोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवतोय आणि कोण जिंकणार कोण हरणाऱ्याची उत्कंठा मात्र सातत्याने चर्चा केली जाते मैदानावरती. प्रेक्षकांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि चर्चेला उधाण देतोय हा सामना. वॉट अ मॅच अँड ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल प्रेझेंट हियर. यू आर वॉचिंग लेट चंद्र. चार चेंडू बारा धावांची गरज. ओ फॅबुलस डिलिव्हरी सुपर विथ एक्स्ट्रा पेस आणि चेंडू मात्र फलंदाजाला बीट करतोय. त्याची स्वप्न मात्र बीट करतोय. येणारे चेंडू आता मात्र तीन आणि गरज आहे ती बारा धावांची. यू आर वॉचिंग लेट जितेंद्र पाटील ट्रॉफी 2023 सुपर ॲटमॉस्फिअर अँड बीट ट्रॉफी. तीन चेंडू बारा धावा. मजा येईल सामन्यामध्ये.
काय सामना रंगला मैदानावरती एज एवढा फारसा फटका चांगला लागला नाहीये. शेदे पुढे सरकला मिडो आपला एकदा पुणे गेले. दोन धावेचा प्रश्न उद्भवत होता. पंचाने रेफर केले तिसऱ्या पंचांना. बघायचंय किती धाबा आल्यात. एक धाव निश्चित आली मात्र दोन धाबा नाहीयेत. दोन चेंडू आणि समीकरणासाठी 11 धाबांचं. अजूनही सामना ऑन आहे. अजूनही सामना संपला नाहीये. आणि जर येणाऱ्या चेंडूतून षटकार आला तर सामन्याचं प्रतिबिंब फार वेगळं असणार आहे. चौकार आला तर मात्र समीकरण जुळणार नाहीये. मात्र जर षटकार आला ना येणाऱ्या चेंडूवरती तर सामन्याचं प्रतिबिंब एक वेगळ्या उंचीवरती असणार आहे आणि उत्कंठा शिखरा पोहोचवणारा सामना. थरार क्रिकेटचा ब्युटिफुल ॲटमॉस्फियर. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर. हरिग्राम कॅप्टन ऑफ द टीम प्लीज रिपोर्ट इयर. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर. कोल्ड विंड इज ब्लोइंग नाउ. रशिंग एंड चीयरिंग क्राउड. सन इज बीटिंग डाउन स्लोली स्लोली. ब्यूटिफुल ॲटमॉस्फियर. प्लेन्स ऑफ फ्लॅग, प्लेन्स ऑफ कलर. व्हॉट अ वंडरफुल ॲटमॉस्फियर ऑफ द क्रिकेट. अँड यू आर द वॉचिंग द थ्रिलिंग मॅच. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच अँड व्हॉट अ परफॉर्मन्स फ्रॉम द बोथ द टीम. सच अ ग्रेट मॅच. येणारे चिडू दोन 11 धावांची गरज. सामना शोभाच्या डब्यात झुंज देतोय. कडबी लढत मैदानावरती. येणारा चेंडू सामन्याचं प्रतिबिंब. येणारा चेंडू प्रेक्षकांची स्पंदन वाढवतो, हृदयाचे ठोके वाढवतोय. जर षटकार आला तर सामना पुन्हा एकदा बेफान होणार मैदानावरती. नाही जमलं. यस यस. बॉल बॅक ड्राव आणि फक्त डॉट चेंडू. आता मात्र एक चेंडू 11 धावा. वाजे संघाचं मात्र अस्तित्व स्पर्धेमध्ये संपणार का, संपुष्टात येणार का, प्रश्न अनेक निर्माण झाले. एक चेंडू 11 धावा. यस तेजस. येस. विजेत्या संघाचा संघन आहे. पनवेल संघाचा संघन आहे. टॉस साठी आपण चौकार मारलाय आणि सामना मात्र पराभूत झालाय. संतोष टॉस साठी यायचंय, धावत यायचं लगेच. सामना सुरू करूया आम्ही. वाजे संघ हाडला गुड फाईट. कोल्ड डाऊन.